नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या आपल्या YouTube च्या एका स्पेशल व्हिडिओ मध्ये। मित्रांनो, G20 समिट झाली, तिथे आपल्या भारताने जी काही आपली पॉवर दाखवून दिली त्याची जी काही मुच्छद देखेरी होती सगळ्या जगाने पाहिली। आणि याच्यानंतर आम्हाला बऱ्याच जणांनी प्रश्न केले की सर, G20 समिट पूर्ण झाली परंतु याचा फायदा काय? कारण स्टॉक मार्केटवाले प्रत्येकाला वाटतं की त्या गोष्टीचा आपल्या स्टॉक रिलेटेड काय फायदा आहे का, आणि याचा आपण कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये फायदा करून घेऊ शकतो। आणि मित्रांनो, तुम्ही एखादी डिमांड केली आणि आम्ही ती पूर्ण करणार नाही असं होऊ शकत नाही। तर चला मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहूया G20 समिट, त्याचा शेअर बाजारावर काय फरक असेल आणि आगामी काळामध्ये कुठल्या सेक्टर्सवर आपण लक्ष ठेवायचे, अशा सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण इंटरेस्टिंग नॉलेजेबल कंटेंट असेल आणि फायदेशीर पण असेल याच्यामध्ये। तर मित्रांनो, नॉर्मली तुम्ही पाहिलं असेल की जे आता G20 समिट दिल्ली येथे झाले याच्यामध्ये भारताकडे यावर्षीचं अध्यक्षपद होतं, बरोबर। आणि याच्यानंतर काय केलं गेलं की आता ही G20 G21 होतीये, कारण याच्यामध्ये आता आणखीन एक देश ऍड होतोय, अर्थात तो आफ्रिकन युनियन आहे। आणि आफ्रिका युनियन मध्ये जवळपास 55 कंट्रीज आहेत। याचा की फायदा असा आहे की जगामधली सगळ्यात एक फ्री ओपन आपल्याला मार्केट उपलब्ध होणार आहे ट्रेडसाठी या सगळ्या कंट्रींना। लक्षात ठेवा, G20 म्हणजे जगातले असे बलाढ्य देश आहेत की ज्यांच्या अर्थव्यवस्था विकसित आहेत किंवा विकसनशील आहेत, अशा सगळ्या देशांनी एकत्र येऊन ही कमिटी बनवलेली आहे जेणेकरून एकमेकाला फायदा करता यावा। कारण याचा एक गोल आहे याच्यामध्ये, वन अर्थ वन फॅमिली वन फ्युचर। अगदी आपल्या पंतप्रधानांनी पण हे बोललं होतं की वसुधैव कुटुंबकम, म्हणजे जेव्हा हे पंतप्रधान हे बोलले होते याचा अर्थ काय, तर आम्हाला सगळं जग एक फॅमिली म्हणून ग्रो करायचं आहे, एकमेकाला फायदा करून घ्यायचा आहे, आणि त्याच्यामध्येच इथे सगळ्या चर्चा केल्या गेल्या। आता मित्रांनो, याच्यामध्ये फायदा काय आपल्या देशाने यामध्ये आवाज उठवला की आपलं सध्याची जी काही इकॉनॉमी आहे त्याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमी म्हणजे छोट्या छोट्या कंपन्यांना पण कसा फायदा होईल आणि इकॉनॉमी कनेक्ट करायच्या, मग तीन गोष्टींमध्ये याच्यामध्ये आज आपण चर्चा करूया। पहिली गोष्ट असेल बायोफ्युल, याच्यामध्ये बायोफ्युल विषयी ज्यादा बोललं गेलं, ज्यादा डिसिजन घेतले गेले त्याच्याविषयी चर्चा केली गेली। त्याच्यानंतर ना महत्वाची गोष्ट आहे इकॉनॉमिक कॉरिडॉर। लक्षात ठेवा, जगाला एकमेकाशी कनेक्ट करण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केली गेली आणि त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल। आणि त्याच्यानंतर ना स्कार्प, म्हणजे याच्यामध्ये क्रिप्टो असेट रेग्युलेटरी फ्रेमवर्क याच्यावर काम केलं जाईल जेणेकरून काही महत्वाच्या गोष्टी असतील। तर चला ह्या तिन्ही गोष्टी थोड्या डिस्क्राईब करून पाहूया। मित्रांनो, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा चर्चा करू इकॉनॉमिक कॉरिडॉरविषयी। तुम्ही जर पाहिला गेला असेल तर याच्यामध्ये जर कंट्रीज ज्या होत्या त्यांनी ठरवलं की आपण एकमेकाशी आता कनेक्ट करायचे, म्हणजे काय तर ह्या G20 कंट्रीज एकमेकाशी कनेक्ट करतील व्यापारासाठी। आणि मग ह्या व्यापारासाठी हे कनेक्ट कसे करतील, तर याच्यामध्ये नॉर्मली दोन कॉरिडॉर तयार केले गेले, एक ईस्टर्न कॉरिडॉर आणि एक असेल नॉर्दर्न कॉरिडॉर। ईस्टर्न कॉरिडॉर हा आपल्या इंडियापासून अरब गल्फ कंट्रीज पर्यंत कनेक्ट केला जाईल, आणि त्याच्यानंतर ना जो नॉर्दर्न कॉरिडॉर असेल त्याच्यामध्ये अरब गल्फ कंट्रीज पासून युरोपियन कंट्रीज पर्यंत कनेक्ट केलं जाईल। मग याचा फायदा काय होणार, तर हा कॉरिडॉर एकमेकाशी व्हाया रोड, व्हाया जे काही शिप ट्रान्सपोर्ट असतात त्याच्यामार्फत एअर ट्रान्सपोर्ट ह्या सगळ्या गोष्टीद्वारे याला कनेक्ट केलं जाईल। आणि मित्रांनो, याचा फायदा काय होणार आहे, तर इनडायरेक्टली जे लॉजिस्टिक्स सेक्टर आहे महत्वाची गोष्ट याच्यामध्ये, जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते ह्याच्यामुळे बूम व्हायला सुरुवात होईल। म्हणजे ज्या ज्या कंपन्या रोड ट्रान्सपोर्ट रिलेटेड असतील, ज्या ज्या कंपन्या शिपिंग रिलेटेड असतील, ज्या ज्या कंपन्या एअर ट्रान्सपोर्ट रिलेटेड असतील, ज्या ज्या कंपन्या एअर म्हणजे जे रेल्वे रिलेटेड असतील, तुम्ही पाहिलं असेल की यांच्या समभागांमध्ये पण G20 समिटच्या आधीपासून ते अगदी आत्तापर्यंत त्याच्यानंतर ना पण तुम्हाला चांगली चढाओढ दिसेल की वाढ झालेली पाहायला मिळेल। का? तर ह्याचा इनडायरेक्टली इम्पॅक्ट इथे येतोय, म्हणजे तुम्हाला हे चार महत्वाच्या सेक्टर्सवर फोकस करायचे। तर मित्रांनो, हे महत्वाचं झालं की इकॉनॉमिक कॉरिडॉर की ज्याच्यामुळे सगळं होईल। आणि तुम्ही पाहिलं असेल जेव्हा इकॉनॉमिक कॉरिडॉर कनेक्ट होणार त्याच्यासाठी जो इन्फ्रा उभा केला जाईल त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जॉब वाढतील। अगदी G20 समिट जी चालू होती त्याच्यामध्ये जवळपास इन्फ्रा इंडेक्स 10% पेक्षा जास्त वाढलाय, कारण येणाऱ्या काळाची ही नांदी आहे, इथे सुरुवात होती इन्फ्रामध्ये। तर तुम्ही ते लक्ष देऊ शकता अशा पद्धतीने होईल, कारण ह्याचा इनडायरेक्टली फायदा झिरो कार्बन इमिशन किंवा कार्बन इमिशन कमी करण्यावर होणार आहे।
आता मित्रांनो हे झाले याच्यामध्ये, आता जाऊ की कार्बन इमिशनला फायदा कसा करणार आहे. तर याच्यामध्ये जे काही बायोफ्यूल आहे याच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा केली गेली. जगापुढचं सगळ्यात मोठं सध्याचं असलेलं संकट म्हणजे इंधन, आणि जे पारंपरिक स्त्रोत आहेत जसे की पेट्रोल डिझेल जे क्रूड पासून तयार होतात आणि ह्याच्यामध्ये एक मर्यादित साठे आहेत, आणि भारतासारखी कंट्री आपली यांना जवळपास 85% जास्त आयात करावं लागतं, म्हणजे आपण खूप सारा पैसा त्याच्यासाठी घालवतोय. मग याच्यामध्ये ऑलरेडी बायोफ्युल अलायन्स होता, याच्यामध्ये भारत अमेरिका आणि ब्राझील ह्या तीन कंट्रीज होत्या पहिल्यापासून काम करत की आपण कशा पद्धतीने बायोफ्युल्स क्रिएट करू शकतो. आणि आपण आता पूर्ण जगाला पण साथ घातली की तुम्ही आमच्या बरोबर जॉईन करा ह्या अलायन्समध्ये जेणेकरून आपण बायोफ्युल्सवर काम करू. तुम्ही जर पाहिलं असेल की बायोफ्युल्स म्हणजे काय, ज्याप्रमाणे इथेनॉल असतं, तर इथेनॉल इथून पुढे गाड्यांमध्ये वापरायला सुरुवात केलं जाईल त्याच्या इंधन म्हणून. आता तुम्ही पाहिला गेला असेल तर सध्या 10% नॉर्मली पेट्रोलमध्ये किंवा डिझेलमध्ये इथेनॉल मिक्स केलं जातं, त्यातल्या त्यात डिझेलमध्ये जास्त मिक्स करता येत नाही. तुम्ही पाहिलं पण असेल गडकरींनी काही दिवसांपूर्वी एक कमेंट केली होती की आम्ही डिझेल गाड्यांवर आता GST वाढवतोय. का? कारण त्यांना डिपेंडन्सी कमी करायची, आणि त्यामुळे पाहिलं असेल की ऑटो सेक्टरचे स्टॉक धडाधड पडायला सुरुवात झाले. पण त्याच्यानंतर त्यांनी ती बाजू थोडी सावरून पण नेली. परंतु लक्षात ठेवा सरकार याच्या मागे काहीतरी स्मार्ट प्लॅन बनवते, त्यामुळे थोडं जे डिझेल आणि पेट्रोल रिलेटेड आहेत त्याच्यावर तुम्हाला थोडं कॉशियसली राहावं लागेल. मग याच्यामध्ये जे इथेनॉल आहे याचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे थोडी चर्चा करूया आपण. तुम्ही जर पाहिलं असेल तर सध्या गडकरींनी काही कंपन्यांच्या फक्त इथेनॉलवर चालणाऱ्या अर्थात फ्लेक्स इंजिनवर चालणाऱ्या गाड्यांची ट्रायल टेस्ट पण केली. म्हणजे काय, तर येणाऱ्या काळामध्ये अशा पण गाड्या भेटतील की ज्या पूर्णपणे इथेनॉलवर चालतील. आणि जेव्हाही असं होईल पूर्णपणे किंवा अगदी 80-90% इथेनॉल वापरलं जाईल, फायदा कुठे होणार आहे, इथेनॉल इंडस्ट्री बूम होईल. कारण जेव्हाही बायोफ्युल्स क्रिएट केले जातात त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपले प्राज इंडस्ट्री असेल किंवा जे काही शुगर इंडस्ट्रीज असतील त्या मेन प्रोड्युसर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि जे इथेनॉल क्रिएट केलं जातं त्याच्यामध्ये नॉर्मली शुगर केन असतं, शुगर बीट्स जे असतात त्याच्यामध्ये, किंवा बार्ली ग्रेन्स हे नॉर्मली यूज केलं जातं. म्हणजे फायदा काय होईल, पहिली गोष्ट शुगर इंडस्ट्रीला. आणि शुगर किंवा हे जे सगळं कोण क्रिएट करते, आपले फार्मर्स, म्हणजे शेतकऱ्यांना पण आपल्या इनडायरेक्टली येणाऱ्या काळामध्ये फायदा राहील जेव्हा हे बायोफ्युल मार्केटमध्ये ॲग्रेसिव्हली होतील, ॲग्रेसिव्हली त्याचा वापर केला जाईल. आणि मित्रांनो ही येणाऱ्या काळाची नांदी आहे. तुमचा फोकस इथूपासून लक्षात ठेवा, ज्या पद्धतीने आपण आत्तापर्यंत इलेक्ट्रिकल व्हेकल्स, सोलार व्हेकल्स जे येणारे किंवा सोलार साईड असते याच्यामध्ये, किंवा आता आपण बघतो की हायड्रोजन इंजिन्सवर चालू आहे काम याच्यामध्ये, म्हणजे काय, तर बायोफ्युल्स आणखीन एक पार्ट जॉईन करतोय. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये अशा गोष्टींवर फोकस ठेवाय, ह्या रिलेटेड सेक्टर शोधायचे आपणाला. जसं मी तुम्हाला प्राज इंडस्ट्री एक उदाहरण देतोय, इथे कुठलाही खरेदी विक्री सल्ला नाही की लगेच शुगर स्टॉक्स घ्या, थोडं अनालिसिस करणं पण इथे इम्पॉर्टंट राहील. परंतु आपण थोडक्यात इथे शिकतोय की कुठल्या कुठल्या सेक्टरला आणि कोणाला ह्याचा डायरेक्टली चांगला बेनिफिट होणार आहे. समजलं मित्रांनो बायोफ्युल कंडिशन काय, संपूर्ण जग याच्यामध्ये येणार आहे. आता त्याच्यानंतर ना 3 नंबरचा सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो म्हणजे कार्प. त्याच्यामध्ये काय बोलतात आपण, क्रिप्टो असेट रेग्युलेटरी फ्रेमवर्क. ओके, मग हा काय, तुम्ही जर बघितलं असेल की सध्याच्या कंडिशनला जगामध्ये जे काही क्रिप्टो करन्सीज आहेत मोस्टली देशांनी त्यांना इलिगल सांगितलेले, कारण त्याला कुठेही मान्यता नाही आहे. परंतु त्याच्याद्वारे खूप सारं मोठं मॅनिप्युलेशन केलं जात आहे. सगळ्या देशांनी इथे ठरवलं की आपण कोणीच क्रिप्टोला लिगलाइज करायचं नाही. महत्वाची गोष्ट ही झाली. याच्यानंतर 2 नंबरची महत्वाची गोष्ट असेल याच्यामध्ये की कुठल्याही कंट्रीने असेट पद्धतीने हे क्रिप्टो मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवायचं नाही, त्याचा साठा नाही करून ठेवायचा, दुसरी गोष्ट. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कोणीही याला कायमस्वरूपी किंवा लिगलाइज नाही करणार. याच्यामुळे काय होणार आहे लक्षात ठेवा, याचं महत्व वाढणार नाही आहे. कारण जेव्हा क्रिप्टोला एखादं असेट म्हणून मान्यता मिळेल तेव्हा इनडायरेक्टली आपल्या ज्या करन्सीज आहेत त्या डिव्हॅल्युएट व्हायला सुरुवात होईल, त्यांचं महत्व कमी होईल. म्हणून हे केले गेलेले आणि हे खरंच महत्वाचं आहे. त्यामुळे क्रिप्टो रिलेटेड जर तुम्ही काय करताय तर थोडं सावध राहा. ऑलरेडी आम्ही याच्यावर सावधतेचा सल्ला कित्येक वर्षांपासून देतोय, परंतु तुम्ही आत्ता पण त्याच्यावर सावध पद्धतीनेच काम करा. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये 3 महत्वाचे सेक्टर पाहिले. काय पाहिले, याच्यामध्ये बायोफ्युल्सवर आपण चर्चा केली, त्याच्यानंतर इकॉनॉमिक कॉरिडॉरवर चर्चा केली, त्याच्यानंतर कार्पोर चर्चा केली. परंतु ह्या सगळ्यांचा आपल्या इकॉनॉमीला फायदा काय,
सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न. तर चला काय महत्त्वाचे फायदे मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतो जेणेकरून तुम्ही आणखीन मोर कॉन्सन्ट्रेट होताल. लक्षात ठेवा जेव्हाही इकॉनॉमिक कॉरिडॉर्स एकमेकाशी कनेक्ट केले जातील पहिल्यांदा फायदा होईल लॉजिस्टिक कंपन्या, इन्फ्रास्ट्रक्चर, ट्रान्सपोर्ट सेक्टर म्हणजे काय यांना जो वाव आहे. तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असेल की जवळपास कित्येक वर्षांपासून या देशामध्ये जो काय रोड ट्रान्सपोर्ट स्ट्रॉंग करण्यासाठी मोठे मोठे रस्ते तयार केले जात आहेत, बरोबर, मोठ्या मोठ्या कंपन्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये विमानं खरेदी करताय, अगदी इंडिगो असेल की बरोबर टाटाने जी काही खरेदी केली होती एअर इंडिया त्यांनी पण मोठे मोठे डील्स करतायत. कारण गव्हर्नमेंट याच्या मागे काहीतरी खूप मोठा स्मार्ट प्लॅन बनवते, चांगल्या पद्धतीने प्लॅन केला तर तुम्हाला याचा कॅप्चर करता येणार आहे. दोन नंबरचे महत्त्वाचा बेनिफिट याच्यामध्ये राहील की याच्यामध्ये जॉब जे आहेत ते वाढायला सुरुवात होईल. लक्षात ठेवा महत्त्वाची कंट्री डेव्हलप आपली कधी होणार आहे, जेव्हा लोकांची क्रयशक्ती वाढेल, लोकांकडे पैसा येईल आणि याच्यामुळे तुम्हाला जॉब वाढायला मदत होईल. इनडायरेक्टली इन्फ्रास्ट्रक्चर पण त्याच्यामुळे डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. तीन नंबरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असेल की आपण आपल्या इकॉनॉमीचं $5 trillion टार्गेट ठेवले. जगामध्ये आता 5 नंबरची इकॉनॉमी आहे भारताची आणि आपलं टार्गेट आहे 3 नंबरला जाणं आणि पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये नंबर 1 ला जाणं. परंतु याच्यामध्ये चॅलेंजेस येत आहेत, त्याच्यावर गव्हर्नमेंट स्मार्ट पद्धतीने काम करतंय आणि याचा नक्कीच फायदा GDP ला होईल. त्यामुळे मी तुम्हाला कित्येक वेळा सांगतोय इथून तुम्ही आत्ताच्या ज्या काळात आहे पुढचे 15 वर्ष भन्नाट तेजी असणार आहे. चांगले चांगले स्टॉक्स घ्या, चांगल्या चांगल्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्ट करा आणि चांगला पोर्टफोलिओ बनवा. आणि मित्रांनो आपण एवढे सगळे बेनिफिट्स पाहिले, सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट याच्यामध्ये असा आहे की ज्या पण ह्या G20 कंट्रीज आहेत ज्या सध्या बिझनेस करतायत यांचा इकॉनॉमिक GDP जो आपण म्हणतो की जो वर्ल्ड ग्लोबल GDP आहे याच्यामध्ये 85% एवढे मोठी हिस्सेदारी आहे GDP मध्ये जगाच्या. आणि जो जगामध्ये इंटरनॅशनल व्यवहार केले जातात सगळे देश एकमेकांशी त्याच्यामध्ये 75% व्यवहार हे G20 मध्ये केले जातात किंवा ह्या G20 कंट्रीज करतात. म्हणजे मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ह्या दोन्ही गोष्टी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रो होतील कारण हे सगळे देश एकमेकांशी कनेक्ट होणार आहेत. आणि याच्यासाठी जी काही मदत लागते ती आम्ही पूर्णपणे तुम्हाला आमच्या परीने करतोय, व्हिडिओज मार्फत, आमचे काही जे काही सपोर्ट सिस्टम आहेत त्याच्यामार्फत. याच्यासाठी 8802809090 ला संपर्क साधा, जाणून घ्या कुठले शेअर्स आहेत, कसे घ्यावेत, काय करावेत, आमची टीम पण याच्यामध्ये तुम्हाला गाईड करेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप छान पद्धतीने G20 समिट त्याचा शेअर मार्केटवर आणि काही सेक्टर्सवर कशा पद्धतीने फायदा होईल हे शिकून घेतलं. आजचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमचा अमूल्य अभिप्राय द्या कारण तुमचा अभिप्राय आणि तुमची लाईक हे माझ्यासाठी एक मोटिवेशन असतं जे मला आणखीन असे कंटेंट बनवायला तुमच्या पुढे तयार करायला बळ मिळतं. तर अवश्य कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.